आणि म्हणून तर तुकोबा राय म्हणतात माझा संसार सफल झाला, माझा परमार्थ सफल झाला. त्यावेळेला ते साधक मंडळी तुकोबारायना म्हणू लागली, तुकोबा राय तुमचा संसार का सफल झाला, का परमार्थ सफल झाला तुमचा? तेवढा तुकोबा राय म्हणतात, भल्या माणसा हो, मी ज्या कामासाठी या मृत्यू लोकामध्ये आलो होतो ते काम अगदी चोखपणे पार पाडलं, म्हणून माझा संसार सफल झाला, म्हणून माझा परमार्थ सफल झाला. परंतु तुमचं आमचं महाराज सगळं उलट चाललंय. तुम्ही आम्ही एवढे दुःखी का आहोत, तुम्ही आम्ही एवढे कष्टी का आहोत? कारण ज्या कामासाठी तुम्ही आम्ही जन्मला आलोत महाराज, ते काम विसरून आपण नको तोच उपद्व्याप करू लागलो, म्हणून तुम्ही आम्ही दुःखी. दृष्टांत सांगतो, ज्या कामासाठी माणूस आला ते काम जर नाही केलेस काय फजिती होती ऐका. एक गाव होतं, त्या गावामध्ये बापलेकर राहत होते. एकदा बापन आपलं 17-18 वर्षाचं पोरग होतं, बापन त्या पोराला सांगितलं, जारे म्हटलं सावकाराकडे जा आणि पैसे घेऊन ये. सावकाराला म्हणत, आंबा आम्हाला पैशाची गरज आहे, पैसे घेऊन ये. पोरग निघालं महाराज सावकाराकडं. सावकाराच्या दुकानामध्ये पोरग गेलं, सावकाराच्या दुकानामध्ये गाडीवर बसलेली होती. पोरानं सावकाराकडं पाहिलं महाराज, पण सावकार 150 ते 200 कुलीचं सावकार जनावर होतो महाराज. हे धिप्पाडची धिप्पाड, 150 ते 200 किलो वजन, जाडची जाड. पोरानं सावकाराकडं पाहिलं महाराज, जसं पाहिलं महाराज पोरानं सावकाराकडं तसं विसरूनच गेलो मी कशाला आलो होतो. नुसतं सावकाराकडंच बघत राहिलो आणि विचार करू लागलो. तेवढा सावकारानं पाहिलो की 10-15 मिनिट झालं माझ्याकडे बघून विचार करते, नेमकं काय विचार करते पाहावं. म्हणून ते सावकारानं त्याला जवळ बोलवलं. सावकार म्हटले, ए पिंटा इकडे रे, काय बघतोस माझ्याकडं, काय विचार करतोस? तेवढा ते म्हटला, होय होय सावकार, मला तर टेन्शनच आलं तुमच्याकडं बघून. सावकार म्हटले, कायचं टेन्शन आलं? अहो म्हटला सावकार, तुम्ही काय साधे का काय? अहो तुमचं 150 ते 200 किलो वजन, तुम्ही मेल्यानंतर ह्या दुकानाच्या बाहेर तुम्हाला कसं पाडायचं, तुम्ही त्या चौकटीतून बाहेर सुद्धा निघणार नाही. मी सांगतोय कशामुळं, ज्या कामासाठी आलो ते काम विसरलेस फजिती काय होती. सावकाराला राग, सावकाराला वाटलं एवढूस गाबड आणि मला नाव उठवते. सावकारानं बोलवलं, नावकाराला म्हटलं याचे हात पाय बांध. नावकारानं त्याचे हात पाय बांधले आणि आतल्या खोलीमध्ये त्याला घेऊन गेला. तेव्हा इकडे बापाला आलं टेन्शन, अर्धा तास झालं, एक तास झालं, 2 तास 3 तास झालं, पोरग नाही आलं. बापानं विचार केला, सकाळी पाठवलेलं पोरग दुपार झाले तरी परत येईना, काय झालं असावं. म्हणते ना आपल्या दुसऱ्या मोठ्या पोराला जवळ बोलवलं, म्हणतं पिंट्या इकडे. बाळ्या आधी 3-4 तास होऊन गेलं, सावकाराकडे त्याला पाठवले पैसे आणण्याकरता, आणि परत नाही वापस आला. आता तुझा सावकाराकडे नेमका प्रकार काय झालाय पाहून ये. तेवढं हे पोरग महाराज गेलं सावकाराकडं. त्यानं सावकाराकडे गेल्यानंतर सावकाराला विचारू लागलो, ओ सावकार, माझा एक बारका छोटा भाऊ आला होता, तो तुम्हाला पैसे मागण्याकरता आला होता, तो कुठे, काय झालं, पैसे का नाही दिले त्याला? तेवढा ते सावकार म्हणू लागलं, अरे ते काय पोरग आहे का काय, हा पोरग आहे ते, अरे ते पैसे मागायचे लांबच राहिले, तो माझ्याजवळ आला ना, मला म्हणू लागला, मला म्हणतोय सावकार, मला तुमच्याकडे बघून टेन्शन आले, तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला या घराच्या बाहेर कसं काढायचं. तेवढा ते पोरग म्हणू लागलं, ते पोरग बी त्याचाच भाऊ होतं ना, ते पोरग म्हणू लागलं, जाऊ द्या ना सावकार, त्याला काय कळतंय, बारीक आहे ते, माझ्यापेक्षा लहान आहे, त्याला काय कळत नाही सावकार, त्याला काय माहिती, त्याला जगाचं ज्ञान नाही, त्याला दुनियादारी माहीत नाही, तुम्ही मेल्यानंतर घराच्या बाहेर कसं काढायचं, काय करायचं, खांडके खुंडके करायचे, तुमचे तुकडे तुकडे करायचे, तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं, त्याला काय ज्ञान आहे बिचारेला. महाराज सावकारांना परत नोकरला बोलवलं, याचे हातपाय बांधून त्याच्या शेजारी नेऊन याला बांधलं. महाराज याचे हातपाय बांधले. इकडं बाप विचार करतोय, पोरं दोन्ही पोरं गेलेत, कसे परत येईना. बघता बघता संध्याकाळची 4-5 वाजले. त्यानं विचार केला, आता आपणच शाने हातानं जावा आणि सावकाराला पैसे मागावं. म्हणून ते बाप निघाला महाराज. आता ते बाप काय साधा होता का? ते बाप ह्या पोरांचा बाप असल्यानंतर महाराज काय क्वालिटी असणार, तीच क्वालिटी. बाप आला सावकारापाशी, बाप सावकारला विचारू लागलं, का सावकार, माझे 2 मुलं मी तुमच्याकडे पैसे आणण्यासाठी पाठवलेले आहेत, कुठे आहेत? सावकार म्हणला, होते काय पोरेत का, हा असं कुठं संस्कार लावतात का मुलांना? बाप म्हणलं, काय झालं? अहो काय झालं काय, पहिला म्हणतोय तुम्हाला घराच्या बाहेर, तुम्ही मेल्यानंतर घराच्या बाहेर कसं काढायचं, माझ्या मरणावर टपले, पैसा तर मागितलाच नाही, पण नाही ते कुठं नाही कशाला करता. बरं पहिला म्हणतो घराच्या बाहेर कसं काढायचं, दुसरा म्हणतो कसे काढायचं, म्हणजे खांडोळे खांडोळे करायचे, सावकाराचे तुकडे तुकडे करायचे आणि घराच्या बाहेर काढायचं. तेवढा बाप म्हटला, सावकार हे लेकर आहेत म्हटलं, त्यांना काय कळत आहे, त्यांना काय दुनियादारी माहिती, त्यांना काय माहीत नाही, त्यांना नॉलेज नाही. सावकार तुम्ही मेल्यानंतर कशाला घराच्या बाहेर काढायचं? मग काय ना म्हटलं, या दुकानालाच आग लावून द्यायची, फुकून द्यायची दुकान. महाराज हा बी बाप होता.
सावकारानं पुन्हा त्या नौकरला बोलवलं, म्हणले नौकरला बोलवलं, म्हटले याचे पण हातपाय बांध त्याच्या शेजारी नेऊन बांध. हो महाराज, मी सांगतो कशासाठी, ज्या कामासाठी तुम्ही आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलो ते काम राहिलं बाजूला ना नको, तेच कुठं करायला लागलो. याला नावं ठेवायचं, त्याला नावं ठेवायचे, निंदा करू लागलो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर असा मनुष्य देह या भगवंतानं तुला दिलेला आहे, त्याचं काहीतरी सार्थक कर.